डोंगर दऱ्यामध्ये गड किल्ले संवर्धन मोहिमेमध्ये आणि जोशांचा निकिकेत कुठे तर तो अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये आयटीचा कोर्स करतो. पिंगळ्यांची प्रणिता कुठे तर अमेरिकेतल्या दुसऱ्या विद्यापीठामध्ये मेडिकल सायन्सचा अभ्यास करत असेल. आणि आमची गोरगरम मराठ्यांची पोरं कुठं तर गड किल्ल्यांचं संवर्धन करायला डोंगर दऱ्याच्या कपाऱ्यामध्ये फिरत असतील. आणि त्यांना एखादा भिडे नावाचा माणूस, एक बोटे नावाचा माणूस त्यांना उत्सुक्त करून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जर जपायचा असेल तर गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. पण मराठा पोराणी आयएस आयपीएस आयएफएस होता कामा नये अशा पद्धतीची मांडणी करणारी माणसं अजूनही महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक समयाचं वेगळं उदाहरण देताय, अनेक पद्धतीने याची मांडणी करताय, पण ही उदाहरणं देऊन आपल्याला वेळ घालवण्यापेक्षा नुसतं आपण महाराष्ट्राचा विचार करूया. आणि महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला गायकवाड कमिशननं सांगितलं की मराठा समाजाची लोकसंख्या ही 32% आहे. अधिकृत आकडेवारी नाही, कारण जातीगत जनगणना महाराष्ट्रामध्ये नाही, जातीगत जनगणना केंद्र सरकार स्तरावरती नाही. जातीगत जनगणना होते कुणाची? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची, अनुसूचित जाती आणि जमातीची एवढीच जनगणना असते, बाकी जनगणना नसते. तरी देखील आपण गायकवाड कमिशनचं म्हणणं मानलं आणि 32% मराठा समाज महाराष्ट्रामध्ये असं मानलं तर माझ्याकडे काही आकडेवारी आहे. आणि त्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रातल्या 86% शिक्षण संस्था या एकट्या मराठा वर्गाच्या हातामध्ये आहे. मग साधा प्रश्न आहे की जर महाराष्ट्रातल्या 86% शिक्षण संस्था या मराठा समुदायाच्या हातामध्ये आहेत तर मराठा तरुण आणि तरुणी शिक्षणापासून वंचित का? हा साधा प्रश्न विचारायचा. आणि जेव्हा हा आपण प्रश्न विचारू तेव्हा त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर असं आहे की या शिक्षण संस्था मराठ्यांच्या आहेत, पण मधल्या कालखंडामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये प्रचंड मोठी कॅपिटेशन फी घ्यायची, बाहेरच्या मॅनेजमेंट कोट्यातली ऍडमिशन द्यायची आणि त्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये करोडो रुपये कमवायचे आणि गोरगरीब मराठा तरुणाला किंवा तरुणीला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये प्रवेश द्यायचा नाही. या अशा पद्धतीची धोरणं शिक्षण संस्था मराठ्यांच्या, पण पोरांना मराठ्यांच्या नोकऱ्या प्रवेशांच्या मुक्त प्रवेशांची काही व्यवस्था नाही झाली. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आहे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे 2 नंबरचं राज्य की ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आहे. आता हे सगळे साखर कारखाने कुणाच्या ताब्यामध्ये आहे? आणि पुन्हा जर त्याचं उत्तर शोधलं तर ते मराठा समुदायाच्या ताब्यामध्ये आहे. कुणबी समुदायाच्या ताब्यामध्ये कोकणातला एकही साखर कारखाना नाही. ज्या कोकणामध्ये 65-70% कुणबी समाज बांधवांची लोकसंख्या आहे त्यांच्या ताब्यामध्ये एकही कारखाना नाही. पण जर 85-90% साखर कारखाने त्यांच्या ताब्यात असून सुद्धा या कारखान्यामध्ये नोकऱ्या कुणाला आहे तर त्या मराठा तरुणाला आहेत का, मराठी तरुणीला आहेत का? याचं जेव्हा उत्तर आपण शोधतो तेव्हा त्याचं उत्तर पुन्हा नाही आहे. मग त्याला जबाबदार कोण असा जर प्रश्न निर्माण केला तर पुन्हा त्याचं बोट हे त्यांच्या स्वतःकडे जातं, पण त्याच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जात. म्हणजे आज जो मराठा समुदाय म्हणतो की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. याच्यापूर्वी आरक्षण कुणाला आहे तर अनुसूचित जातीला आहे, अनुसूचित जमातीला आहे, भटक्या विमुक्ताला आहे, विमुक्त जातीला आहे आणि मुस्लिमांना महाराष्ट्रात अजून तरी आरक्षण नाही. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना आरक्षण नाही, इतर राज्यामध्ये आहे.
केंद्र सरकार मध्ये आहे। केरळ सारख्या राज्यामध्ये मुसलमानांना 12% आरक्षण आहे, तामिळनाडू मध्ये 3.5% आहे, आपल्या बाजूचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाही। मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि ते म्हणाले की मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय असं म्हणाला की महाराष्ट्रामध्ये 14% मुसलमान आहेत, तर त्यांच्यासाठी 5% शिक्षणातलं आरक्षण द्यायला काही हरकत नाही, नोकऱ्यातलं नाही शिक्षणातलं द्यायला काही हरकत नाही, पण ते आजपर्यंत सरकारनं राबवलं नाही। दुसऱ्या बाजूला धनगर समाज काय म्हणतो की आम्हाला आदिवासीतलं आरक्षण द्या। धनगर समाजाला आरक्षण आहे, धनगरांना 3.5% स्वतंत्र आरक्षण आहे, धनगरांना आरक्षण नाही असं नाही। जे काही लोक पेपर बातम्या येतात की धनगर समाज आरक्षण मागतोय, तर धनगर समाज आरक्षण कोणतं मागतोय, तर धनगर समाज आदिवासीचं आरक्षण मागतोय। धनगर समाजाला 3.5% आरक्षण आहे। आता या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं शिक्षणाचं प्रमाण आधी 1% एवढं नाही, आता आरक्षण कायद्यानं दिलं तरी नोकऱ्या कुणालाच मिळतात, आरक्षण मिळालं म्हणून नोकऱ्या मिळतात हा अर्थ चुकीचा। आरक्षण नोकऱ्याची संधी निर्माण करतं आणि संधीचा फायदा घेण्यासाठी त्या जातीमध्ये शिकलेली माणसं असावी लागतात। आरक्षण दिलं पण शिकलेली माणसं नाहीत तर त्या आरक्षणाचा कवडीचा सुद्धा उपयोग नाही, आणि म्हणून आरक्षण नुसतं एखाद्या जातीला किंवा समुदायाला दिलं म्हणून त्या जातीला किंवा समुदायाला फायदा होईल असं मानणं चुकीचं आहे। जर त्या जाती किंवा समुदायामध्ये शिक्षित तरुण आणि तरुणींची संख्या नसेल, युवा नसतील, शिकलेले लोक नसतील, तर त्या जाती किंवा समाजाला आरक्षणाचा कवडीचा सुद्धा फायदा होणार नाही, ही बाब आम्ही नीटपणे समजून घेतली पाहिजे। पण दुसरी बाब आपण नीटपणे समजून घेऊया की मंडल आयोगानं देशामध्ये ओबीसींना 52% आरक्षण दिलं। आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज बांधव म्हणजे तेली माळी शिंपी साई आगरी कुंडी भंडारी हे सगळे जे 18 पगड जाती जमातीत विभागलेले आपले जे समाज बांधव आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे, केंद्रामध्ये 27% आहे। आता महाराष्ट्रामध्ये जे भटक्या विमुक्त आहे, जे महाराष्ट्रामध्ये त्यांची लोकसंख्या 1.5 कोटी आहे आणि देशामध्ये भटक्या विमुक्त यांची लोकसंख्या 11.5 कोटी आहे, तर महाराष्ट्रातील जे 1.5 कोटी भटक्या विमुक्त आहेत ते केंद्रासाठी ओबीसीच्या यादीमध्ये आहे, केंद्रासाठी ओबीसीच्या यादीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्ताच्या यादीमध्ये। धनगर समाज महाराष्ट्रामध्ये आता भटक्या विमुक्ताच्या यादीमध्ये पण केंद्रासाठी मात्र तो ओबीसींच्या यादीमध्ये। महाराष्ट्रातल्या 14 विमुक्त जाती, ज्या विमुक्त जाती महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती आहेत पण केंद्रामध्ये ओबीसी मध्ये। महाराष्ट्रातील गरीब खाटी अन्सारी सारखा मुसलमान महाराष्ट्रामध्ये त्याला आरक्षण नाही, पण खाटी अन्सारी या जाती मुसलमानातल्या केंद्रामध्ये ओबीसीच्या यादीत आहेत आणि ते आरक्षणाला पात्र आहे। मग महाराष्ट्रातला 19% ओबीसी बांधव मानला आपण, आता ओबीसींची महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या किती याची काही आकडेवारी नाही, ती आरक्षणासाठी 19% आकडेवारी आहे आणि म्हणून ओबीसी समाज बांधवांची पहिली मागणी आहे की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे। ओबीसीचीच नाही तर आता आरक्षणाच्या प्रश्नावर प्रत्येक जात म्हणते आमची लोकसंख्या 100%, कोणी कमी सांगायला तयार नाही,
आणि सगळी एकत्रित केली तर 500% नक्की होईल. आता 500% काय कुठं लोकसंख्या नसते, 100% असते, पण प्रत्येक जात आपली लोकसंख्या फुगवून सांगते की आमचीच कशी लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. पण गेल्या 25 वर्षामध्ये आपण मंडल आयोग देशाने स्वीकारला, महाराष्ट्राने स्वीकारला, दोन्ही ठिकाणी स्वीकारला, तरी 52% ओबीसी असणारा समुदाय याचं सरकारी नोकऱ्यामधील प्रमाण किती आहे तर ते फक्त 12% आहे. फक्त 12%. ओबीसी समुदाय जो देशातला सगळ्यात मोठा, 18 पगड, तेलीमाई, शिंपीसाई, कुणबी, भंडारी ज्याला आपण हा बहुजन समाज म्हणतो, तो बहुतांशी वर्ग, त्याचं सरकारी नोकऱ्यामधील प्रमाण फक्त 12%. आपल्या देशामध्ये अनुसूचित जातीचा हा 16-17% वर्ग आहे. एकूण लोकसंख्येच्या 16-17% असणारा वर्ग क्लास 1 नोकऱ्यामध्ये 4% वरती नाही, क्लास 3 नोकऱ्यामध्ये 10% वरती नाही, आणि चतुर्थ श्रेणी म्हणजे काय तर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई खात्यामध्ये इथं मात्र 100% जास्त आहे. पण बाकीच्या मात्र वर्गामध्ये तेवढा नाही. आदिवासींची परिस्थिती तीच, भटक्या विमुक्तांची परिस्थिती तीच, तेलीमायांची परिस्थिती तीच. आणि मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की जर भारतीय संविधानानं सांगितलंय की या सगळ्यांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी भारतीय राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक करार म्हणून या देशाला संविधान दिलं, या देशाला राज्यघटना दिली, मग एवढी वाईट परिस्थिती का, एवढं कमी प्रतिनिधित्व का? आणि याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मी तुम्हाला साधं उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम होतं, आता ते सध्या नाही आहे, आता ते फार बदलून मोडीत काढलं. ते एक कलम होतं, त्या कलमानुसार राज्यकर्त्यांना 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काही कामं करण्यास सांगितलं होतं. काय सांगितलं होतं भारतीय राज्यघटनेनं? काय सांगितलं होतं राज्यघटनाकारांनी? काय सांगितलं आणि राज्यघटनाकारांनी 10 वर्षाच्या आत कुणाचंही सरकार येऊ द्या, त्यांनी एक काम करण्याची जबाबदारी सरकारवरती दिली. कोणती जबाबदारी? राज्यघटनेनं असं सांगितलं की सरकार कुणाचंही असू द्या, भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून 1950 सालापासून ते 1960 सालापर्यंत 10 वर्षामध्ये 14 वर्षाखालील मुलाला आणि मुलीला, ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, कोणत्याही समाजामध्ये जन्माला आलेले असू द्या, त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे दिलं पाहिजे. फ्री शिक्षण दिलं पाहिजे, कंपल्सरी शिक्षण दिलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांचा फोटो या ठिकाणी आपण लावलेला आहे. राजर्षी शाहू राजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये, कोल्हापूर राज्यामध्ये 1812 साली आपल्या संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा कायदा केला आणि राबवला, म्हणून बहुजन समाजाची पोरं कोल्हापूर संस्थानामध्ये शिकली, कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जाऊन मोठे झाले. आणि म्हणून बहुजन समाजातून कुणी जेदे आले, कुणी जवळकर आले, असे उच्च दर्जाची माणसं निर्माण झाली. संविधानानं सांगितलं 10 वर्षाच्या आतमध्ये प्रत्येक मुलाला आणि मुलीला, कोणत्याही जाती धर्मामध्ये जन्माला येऊ द्या, त्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, जर हे बाबासाहेबांचं म्हणणं, जर हे घटनाकारांचं म्हणणं, जर हे भारतीय राज्यघटनेचं म्हणणं देशातल्या राज्यकर्त्यांनी जर राबवलं असतं आणि पहिल्या 10 वर्षामध्ये
मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रत्येक 14 वर्षाखालील मुलाला आणि मुलीला दिलं असतं तर आज मराठा मुलांना आणि मुलींना मोर्चे काढावे लागले नसते अशा पद्धतीची मांडणी झाली असती. भारतीय समाजाचा चेहरा बदलला असता, आज भारतीय समाज वेगळा दिसला असता, पण घटनाकारांचं ऐकलं नाही, बाबासाहेबांचं ऐकलं नाही, कल्याणकारी राज्य संकल्पनेनं काय करावं याचं भान ठेवलं नाही. परिणाम आजही आपल्या देशामध्ये आदिवासी समुदाय असेल, भटका समुदाय असेल, मागासवर्गीय वर्ग असेल, यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण जर कमी काय याचं जर प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर राज्यकर्त्या वर्गानं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं याचं उत्तर या. सरकार कोणतं आहे, कोणत्या पक्षाचं आहे तो मुद्दा बाजूला ठेवा, परंतु जर शिक्षणासारख्या मूलभूत बाबीला आपण दुर्लक्ष केलं, ज्याच्यावरती फुल्यांनी भर दिला, ज्याच्यावरती शाहूराजांनी भर दिला, ज्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला, पण राज्यकर्त्यांनी मात्र दुर्लक्ष केलं आणि आता दुर्लक्षाची तर मर्यादा ओलांडून चाललो आपण. आता दुर्लक्ष केवढं तर महाराष्ट्रातील 1170 प्राथमिक शाळा बंद. का शाळा बंद? तर म्हणे शाळा चालवायला आमच्याकडे पैसा नाही. मग शाळा चालवायला जर पैसा नाही तर गोरगरिबांच्या वरती कर लादला जातो. आता त्या करात प्रचंड वाढ झाली, आता प्रत्येक गोष्टीवरती GST आला. पूर्वी हॉटेलामध्ये इडली सांबर मसाला डोसा खायला गेलो तर बिलामध्ये GST येत नव्हता, आता GST येतो. पूर्वी आपण टेलिव्हिजन खरेदी करायला गेलो तर GST येत नव्हता, साधा टॅक्स येत होता, आता कंपल्सरी GST आला. मग एका बाजूला देशातल्या नागरिकावर, महाराष्ट्रातल्या नागरिकावर करांचं प्रचंड मोठं ओझं आहे, मग करातून जमलेला पैसा जातो कुठं? तो पैसा जातो कुठं? त्या पैशातून लोकांना शिक्षण देता येत नाही का? शाळा चालवता येत नाही का? आणि जर शाळा चालवता येत नसतील तर सरकार आरक्षण कोणाला देतं हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण जर शाळाच नसतील तर शिकून मुलं बाहेर येणार नाही, आणि शिकून मुलं जर बाहेर आली नाही तर ती नोकऱ्याला पात्र होणार नाही, आणि नोकऱ्याला जर पात्र झाली नाही तर आरक्षण देऊन तरी त्याचा फायदा काय? अशा पद्धतीचं विचार आपलं कर्तव्य आहे. जेव्हा याचा आपण विचार करतो तेव्हा सरकार म्हणतं पैसा नाही आमच्याकडे. पैसा नाही जर सरकार म्हणतं तर सरकारला आपण विचारूया की भांडवलदाराला कन्सेशन द्यायला तुमच्याकडे पैसा आहे. तो इंग्लंडमध्ये पळून गेलेला विजय मल्ल्या, तो दारूचा धंदा फॅक्टरीला चालवतो, त्याला करोडो रुपयाचं कर्ज द्यायला पैसा आहे, आणि त्यांनी सगळ्यांनी कर्ज डुबवलं तरी सरकार त्यांच्यावरती काही कारवाई करत नाही. आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यानं एखादं विहीर बांधण्याचं कर्ज घेतलं, ताल तगाईचं कर्ज घेतलं, बी बियाण्याचं कर्ज घेतलं, तर त्याच्या घरावरती मात्र सरकार जप्ती आणतं. फुल्यांनी त्या काळी म्हणाले होते सरकारला शेत सारा देता कामा नये. त्यावेळेला फुले म्हणाले की शेतकऱ्यांची परिस्थिती फार खराब आहे, आणि त्यावेळेला शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे असं न्यायमूर्ती रानडे म्हणाले. आणि जेव्हा न्यायमूर्ती रानडे म्हणाले की शेतकऱ्यांची परिस्थिती आजकाल फार बरी आहे, तेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रानडेंना सुनावलं आणि म्हणाले, रानडे शेतकऱ्यांची दुःख तुम्हाला कळणार नाही, त्याच्यासाठी जातीचं शेतकरी असावं लागतं, पटवारी धंदा करणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांची दुःख कळणार नाही. आणि त्या काळी महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना काय असाव्या, सावकारी प्रतिबंध कायदा कसा असावा हे मांडलं. मात्र आजच्या सरकारांना आजही सावकारी प्रतिबंध कायदा राबवता येत नाही, कारण सावकारच लोक सरकारमध्ये जर येऊन बसले
तर तेच लोक सरकार चालवायला पाहतात आणि म्हणून आजही आपल्या महाराष्ट्रातला गोरगरीब शेतकरी हा फुल्यांच्या धोरणाने चालत नाही, कारण सरकार फुल्यांचं धोरण राबवत नाही, सरकार सावकारांना पोषक धोरण राबवत। मग हा गोरगरीब शेतकरी आपल्याला कर्ज मिळावं म्हणून बँकेच्या दारात जातो, बँक कर्ज देत नाही म्हणून सावकाराच्या दारात जातो आणि सावकाराच्या दारात गेल्यानंतर कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेला शेतकरी हा आत्महत्याला पात्र पडतो। मग त्याच्या परिवाराला उद्ध्वस्त व्हायचं याचं जर मूळ शोधायचं असेल तर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्याकडे गेलं पाहिजे। पण महात्मा ज्योतिबा फुल्यांना हे सरकार मानतं का? जिथं बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही तिथं महात्मा ज्योतिबा फुल्यांना कशाला मानेल? पण तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता मानेल सर, मोदीने काय काय नाही केलं, महाराष्ट्रातल्या सरकारनं काय काय नाही केलं, बाबासाहेबांचं लंडन मधलं घर गेलं, आता ते दादरला काहीतरी करणारच आहे म्हणे, 6 डिसेंबरला शिवाजी पार्कला व्यवस्था करतेच ना। आता असल्या गोष्टी ठाकूर मातूर सांगून हा काही प्रश्न भेटणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांसाठी तुम्ही जे काही करता ते काही उपकार म्हणून करत नाही, एवढे मोठे उपकार या देशावरती बाबासाहेबांनी करून ठेवलेले आहे, तुम्ही काही उपकार करत नाही, तुम्ही काही परतफेड करण्याची गरज नाही। जसं आजकाल ही छोटी कन्या भाषण करून गेली, मुलगा गेला, तसं एके ठिकाणी आमची छोटी कन्या मला म्हणाली की माने सर आज ते बरेच लोक बाबासाहेब बाबासाहेब सारखे सारखे भाषणात नावं का घेतात, का बाबासाहेबांचं नाव घेतात आणि निवडणूक आली जवळ की नक्की घेतात, अजिबात विसरत नाही, सारखे बाबासाहेब बाबासाहेब का काय घेतात। आणि त्या पोलीसचा प्रश्न फार रास्त आहे आणि तिला मी त्या समजेल अशा भाषेत सांगितलं की बे बाबासाहेबांचं नाव जास्त आजकाल कोण घेतो, तर जो जो जास्त अडचणीत येतो तो जास्त बाबासाहेब बाबासाहेब करतो। आणि निवडणुकीच्या काळात बरेच लोक जास्त अडचणीत येतात तेव्हा त्यांना बाबासाहेब बाबासाहेब करण्यावाचून पर्याय नसतो म्हणून त्या बाबासाहेबांचं नाव घेतात। आताही महाराष्ट्रामध्ये तसे नाव घेणारे माणसं खूप आहेत आणि या सगळ्या नाव घेणाऱ्या माणसाकडं आपणही छोटी मोठी माणसं लगेच भाऊन जातो, काय बघा माणूस आला बाबासाहेबांचं नाव घेतलं किती चांगलं भाषण केलं आणि तिकडे जाऊन बाबासाहेबांच्या नावाच्या योजना मात्र तो सफल होऊ देत नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र सरकारची योजना आहे, तुम्ही जर कधी SC किंवा ASEAN जर प्रवास करत असाल तर त्या ASEAN वरती एक जाहिरात असते, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान जमीन वाटप योजना। काय म्हणे ही स्वाभिमान जमीन वाटप योजना महाराष्ट्रातल्या भूमिहीन लोकांसाठी, महाराष्ट्रामध्ये 41 लाख भूमिहीन लोक आहेत, छोटे नाही म्हणजे 1/4 कोटी झाले, 1/4 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी जनतेमध्ये भूमिहीन आहेत, म्हणजे 41,47,000 लोक या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावावरती 1 10x10 किंवा 1 फूट बाय 1 फूटचा जमिनीचा तुकडा आहे। अशा लोकांना जमीन दिली पाहिजे याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी 62 साली मोठं आंदोलन केलं होतं, जे रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं आंदोलन आहे। त्यावेळेला दादासाहेब गायकवाड म्हणाले की जर सरकारचं धोरण आहे कसेल त्याची जमीन तर नसेल त्याचं काय, हा दादासाहेब गायकवाडांचा प्रश्न होता। आजकाल आंबेडकरी चळवळीतील माणसं प्रश्न विचारत नाही, केंद्रात बसलेली माणसं प्रश्न विचारत नाहीत, राज्यात बसलेली माणसं प्रश्न विचारत नाहीत, भिडे मुक्त का कोणी प्रश्न विचारत नाही, प्रश्न विचारायची सवय असली पाहिजे। फुल्यांनी प्रश्न निर्माण केले, फुल्यांनी प्रश्न विचारले असं का, बाबासाहेबांनी प्रश्न विचारले हे नेमकं असं का? त्याच पद्धतीनं दादासाहेब गायकवाड म्हणाले की कसेल त्याला जमीन मिळेल पण नसेल त्याचं काय। आणि मग दादासाहेब गायकवाड आली
भूमिहीन माणसाला जमीन मिळाली पाहिजे अशा प्रकारचं 62 ते 64 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एक मोठं देशव्यापी आंदोलन चालवलं. त्याचा आधार म्हणून सरकारनं धोरण बनवली. आता धोरण आहे ते धोरण काय म्हणत की दादासाहेब गायकवाड स्वाभिमान जमीन वाटप योजनेअंतर्गत प्रत्येक भूमिहीनाला बागायत जमीन 2 एकर नाहीतर कोरड जमीन 4 एकर एवढी सरकारतर्फे देण्यात येईल. आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये असा कधी तुम्हाला एखादा तरी माणूस भेटला का की ज्याला 2 एकर बागायत जमीन मिळाली किंवा 4 एकर कोरडभाऊ जमीन मिळाली. सरकार म्हणत जमीन नाही, मग म्हणे पैसे देतो आम्ही. पैसे किती देतात? तर ज्या पैशामध्ये 10 गुंठ्या जमीन येणार नाही एवढी रक्कम मंजूर करतात. मग ज्याच्यामध्ये 10 गुंठ्या जमीन येणार नाही ती जर रक्कम त्या शेतकऱ्याला किंवा भूमिहीनाला दिली तर 2 एकर बागायत कुठून येणार आणि 4 एकर जिरायत कुठून येणार? त्यामुळे सरकार फसवतंय कसं? तर अशा पद्धतीच्या देखण्या गोंजीरवाड्या योजना तुमच्या डोळ्यासमोर ठेवायच्या. मात्र प्रत्यक्ष कारवाई जेव्हा येईल तेव्हा प्रत्यक्ष कारवाई करायची नाही. आपल्याकडे माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या दलित आदिवासी पोरांच्या शिष्यवृत्तीचा मोठा प्रश्न आहे. किती करोड रुपयाचा? समाज कल्याण मंत्री कोण आहे सोडून द्या, केंद्रामध्ये आठवले आहे महाराष्ट्रामध्ये तोही महाराष्ट्रातला गरीब. हे दोघही बौद्ध आहे, दोघही आंबेडकरांना मानणारे आहे, पण शिष्यवृत्तीचा सत्यानाश आहे. कारण हे ज्या सरकारमध्ये आहे ते सरकार काय आंबेडकरांना मानतं असं समजायची काही गरज नाही. म्हणून हा फरक करता आला पाहिजे की माणूस तुमचा असेल पण सरकार तुमचं नाही, म्हणून तुमचं धोरण नाही. वर्धा जिल्ह्यातील आम्ही आकडेवारी राईट टू इन्फॉर्मेशन खाली काढली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एकट्या वर्धा जिल्ह्यातील करोडो रुपयाची आदिवासी पोरांची शिष्यवृत्ती ती पोरांना न देता त्यांच्या खात्यावरती न टाकता त्या शिष्यवृत्तीच्या पैशातून काय केलं तर जिल्हा परिषद भवन बांधलं. पैसा कुणाचा? आदिवासी पोरांच्या शिष्यवृत्तीचा. बांधलं काय? तर जिल्हा परिषद भवन. म्हणजे जिल्हा परिषद भवन बांधायचं असेल तर सरकारनं वेगळा मंजूर निधी केला पाहिजे. ते वेगळा मंजूर निधी न करता आदिवासी पोरांच्या शिष्यवृत्तीचा पैसा वापरायचा. आता आदिवासींची हॉस्टेल बंद करणं सुरू आहे, उद्या एससीची हॉस्टेल बंद होते. म्हणजे एका बाजूनं प्राथमिक शाळा बंद करायच्या आणि दुसऱ्या बाजूनं